नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण आलो एक महाराष्ट्राचा लाडका ड्रायव्हर बाळू ड्रायव्हर दिवडकर। तर लय जणांच्या कमेंट आल्या की बाळू ड्रायव्हर दिवडकर यांची मुलाखत घ्या, पण ड्रायव्हरचं आणि माझं म्हणजे आमच्या दोघांच्या मध्ये एक ओढाच आहे, फक्त एक 7 किलोमीटरचं अंतर आहे, परंतु आमची गाठच पडत नव्हती। आज डायरेक्ट आलो इथं, ड्रायव्हर इथंच होतं। तर नमस्कार। नमस्कार। बैलगाड्या क्षेत्रात ह्या क्षेत्रात तुम्ही कसं काय आला ड्रायव्हर? कसं बारक्यापणापासून नाद होत आपल्याला बैलांचा लय, परत गेल तू शेरड घेऊन तिकडे शिरावड्याला। शिरावड्यात एक जणाची बैल होती, त्या बैला चांगली दिखली, मग ते त्यातनं कुठं बघायचं आज आपलं कोणासंग तरी काय करायचं असं तसं आपलं नाद लागत लागत लागला नाद। आपली परिस्थिती काय ह्या नादात यायजोगी नव्हती किंवा काय नव्हती, फक्त आपलं नाद लय होता पण जीवापाड पहिल्यापासून। ते शिरावड्यात 2 वासरं होते दिनकर थोरात म्हणून, त्यांची गाडी चांगली पाळायला लागली। परत आम्ही त्यासनी एक बैल घेतला त्या काळात 20-22 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी 3,01,000 बैल घेतला। त्यावेळेस 3,01,000 माळशिरसच्या हनुमा चेअरमनचा पिस्तूल म्हणून, शिव पुशेगावचा सुंदर बाज्या वारनाटीलवाल्याचा परदान त्यांच्या गावात पुशेगाव ही फायनल ती करत होता। मग तिथनं जरा आपल्याला वळखायला लागली माणसं, त्या माणसासंग त्या बैलासंग असल्यापासून। नाही नाही त्या बैलाची मग ते काय गाडी हाणत नव्हतो मी, तेव्हा बाळू ड्रायव्हर म्हणून शापूरचा हाणत होता। आणि नंतर परत तिथनं आलो चितळीला, मग चितळीत गाडी हाणायला शिकलो। चितळीत कुठल्या काय बैलाची पहिल्या हाणली गाडी बैल त्यासनी एक वासरू आम्ही जत वरनं जाऊन आणलो, तेव्हा ना कात मला बी नवीन राहत होता, ते वासरू जत वरनं एक आणलो होतं आम्ही 15,000 15,000 आणलं होतं। तेव्हा बाबा पटला थैमालची ही गाडी पळत होती 1 नंबरची, ती थैमाल वासरू आणलं, ती वासरू शिकवल्या, ती वासरू लय पळायला लागलो। त्या वासराकडं 2 सीझन उन्हाळी म्हणजे तेव्हा काय मुंबई बिंबई काय माहित नव्हती आपलं, पण उन्हाळी सीझन जाईल तर 1-2 नंबर करायची गाडी जाईल तिथं। त्या वासरा उन्हाळी सीझनला थैमाल म्हणून बैल होता त्या वासराव। तुम्ही मग तुमचं नाव झालं? नाव झालं इधरा बैल लय होता, इधरा थांबणे भानगड नाही अजिबात मोर पब्लिकात न लांब जाऊन उभा राहील तेव्हाच गाडी उभी राहायची। मी त्याला धरायला वगैरे सुट्टी मेकर सुट्टी भेटेल ती तसा एवढा येदरा नव्हता, पण असं पब्लिकात सुटली गाडी म्हटलं का बाहेर निघून कवायच जाईल ती त्याला होत होतं। निम्यात नाही गाडी हाणली तरी एकटाच गाडी लावत होता, म्हणजे गाडी नाही हाणायची गरज पडत नव्हती पडत नव्हती। त्याच्यावर नाही ध्यान दिलं तरी ते त्याच्या बाजूची कधी त्यानं गाडी वर टाक होती। नंतर तुम्ही नामांकित म्हणजे अगदी तुमची गाडी तुमची बैल कधी घेतली परत? तिथनं परत आपली बैल नव्हती लय दिवस चितळीला होतो। नंतर परत लागत लागत नाद लागला, म्हणजे आमचा धनाजीराव हाय धनाजीराव देडवाग म्हणून आम्ही दोघांनी खोंड घेतला सुभान म्हणून खरसुंडीत 55,000 ती काळ किती असेल तरी, म्हणजे माझे लग्न झालं त्यावेळेला ती साल मला एवढं काय आठवत नाही, तरी 10 वर्ष झाली 10-15 18 वर्ष त्या तवा घेतला होता। मग तो बैल आमचा 1 नंबर पळायला लागला। 1 नंबर म्हणजे 3-3 वर्ष एक गावची फायनल घेतली ती शिंगमडका म्हणून साऱ्या महाराष्ट्राला माहित होता। सुभान म्हणून नाव शिंगमडका नाव देवडाचा शिंगमडका म्हणायचं सगळ्या महाराष्ट्रात नाव केलं का तुमचं? हा त्यानं म्हणजे आपल्या गावाचं नाव केलं, त्यानं गाव कुठलं हे आहे ते ओळखून दिलं, नाहीतर आधी समदिगड इकडे माळशिरस भाग आधी कुठे गेलते चितळीचा बाळ्या म्हणूनच ओळखायचे चितळीचाच बाळ्या म्हणायचे। ज्यावेळेस सुभान आणला त्यावेळेस सुभान नाव केलं तुमचं पण आणि गावाचं पण गावाचं पण। मग ते सुभान परत नंतर किती दिवसाला म्हणजे बंदीपर्यंत होता तो? नाही परत आम्ही तो बैल 4-5 वर्ष आमच्याकडे पाळाला। आपल्या महाराष्ट्रात पहिली चांदीची गादा केवळला बक्षीस होती, कराड केवळला समध्या गाड्या होत्या, तानाजी पटलाचा सोन्या बिन्या समध्या होत्या गाड्या, आणि आपला बैल होता खरसुंडीचा दपळ्यान दोन्ही आंधा पैलवानाचा घोडा होता। समध्या गाड्या आपण मारून जातो 1 नंबर केला केवळला केवळला केवळला। मग तिथनं म्हणजे उजेडात झालो 1 नंबरच्या गाड्या हाणायला, नंतर मग गाड्या चांगल्या हाणायला। सुभान्या तुम्ही विकला का? नंतर विकला कमी आल्या ना कमी आला कमी पाक आल्या कमी आल्या विकला। कुठली जात होती त्याची काय? वर्धन घरी केला। 3-4 वर्ष पळाला तुमच्याकडे? 4-5 वर्ष पळाला। नंतर दुसरा कुठला घेतला काय?
नंतर परत वासर घ्यायचो आम्ही. वासर शिकवली, लय वासर शिकवली, घेऊन आपली काही आपला व्यापार चालू केला. व्यापार चालू केला, परिस्थिती पण नव्हती, परिस्थिती पण नव्हती आपली. परत व्यापार आपला घ्यायची, काळजी शिकवायची. परत चितळीला असतानाच मला एस के नायक म्हणून कुली कोपर जायचं. वाजजे संजू ड्रायव्हर मुळे ते माझ्या घरी आलं चितळीला आणि मला मुंबईला घेऊन गेलत. ते संजून नेलं मला मुंबईला. मुंबईला तर गेल्यानंतर मग ही बाकीची ओळख झाली समती. मुंबई गेल्यानंतर पहिली गाडी कोणी म्हणजे आणली तुम्ही? पहिली गाडी आपली अशा साध्या आणायचो. संध्या मोठ्या गाड्या आणायचं आणि संध्या दोन नंबरच्या गाड्या असतील ते आपल्या मी आणायचं. बारक्या गाड्या कोण ड्रायव्हर नसल्या का बसायचं. त्यावेळेस किती द्यायची पैसे? काय द्यावेस? तवा किती? 1500 म्हणजे लय झालं आपल्याला. 1500 म्हणजे तवाच लय झालं. आता जे 10,000 आहेत मुंबईच. तिथन परत सुरुवात केली, परत गाडी तिथंच नाव करत राहिला. नाव करत म्हणजे मुंबई घाट, मुंबई घाट अशी ओळख पडत पडत झाली ओळख. परत मग एस के नायकाकडे परत सयाजी बाबराचा सुंदर आणि एस के नायकाला एक खोंड घेतला वाशा म्हणून. ती गाडी लय पळाली. लय म्हणजे आम्ही मोठं काही नाव देत नव्हतो. आपलं 10-11 हजार नाव द्यायचो मुंबईत. मुंबईत पण दोन दोन शिरते आम्ही प्रत्येक मैदानात करायचो. गाडीच गावायला नाही समत्या गाड्या मारल्या त्या गाडी. परत कोरेगावला 30 गाडी आणली. कोरेगावला बी 1-2 नंबर झाला म्हणजे आम्हा एक कलता पण 2 दिला. तर म्हणजे त्या दोन त्या बाहेर त्या सुभाण्यापासून जी ओळख झाली अशी ओळख होत होत गेलीच ओळख. तुमच्याकडे म्हणजे बैल बागण्याची पारख तर बाळू ड्रायव्हरने, बैल बागावा तर बाळू ड्रायव्हरने बागावा. म्हणजे लक्ष्य आता ह्या विषयाकडे तुम्ही लक्ष्याकडे आणतो तुम्हाला. लक्ष्य कुठल्या मैदानात बघितलं छोटा लक्ष्य तुम्ही? लक्ष्य बार का लक्ष्य मी 5-6 मैदान बघत होतो. पण त्या जोडीचा बैलच तासावर टिकत नव्हता दुसऱ्या फेऱ्याला. बाहेर दाब बिबत नव्हता पण त्याचं स्पीड लय होत लक्ष्याचं. लक्ष्याचं बारक होतो खांड. काय मोठ्या बकऱ्या एवढं मेंढरातल्या. ते बैलच तो थांबायचं नाही. अर्जुन शिंदे लिंगरेज अर्जुनच्या बाब्यासंघ पहिरा असायचा. 3-4 मैदान बघितलं. 4 मैदान बैल वासुराला बैलच टिकायचा नाही. मग लय जणाचा इसार होत त्याच्या. मग इथं येजेगावला गेल तू गाड्या बघाय. सयजना मला म्हणलं मी बैल घेतलाय तू काय घेऊ नको. कुठलं लक्ष? लक्ष. मी म्हणलं की हात बरं झालं चांगलं झालं. परत 2 दिवसांनी ते मालकाजी माझी गाठ पडली. म्हणजे बैल मालकाजी ते आपल्या ड्रायव्हरची एस टी ड्रायव्हर आहे त्यांना त्यांचे लेंगऱ्यात त्यांचे. मी म्हणलं बैल दिलाय का तुमचा ड्रायव्हर? तर ड्रायव्हर म्हणलं नाही दिला आपण अजून. मग म्हणलं कालवा उठला ह्याने घेतला त्याने घेतला ह्याचा इसारा आहे त्याचा इसारा आहे. येते ती म्हणला मग ते दिन पैसा अंगावर टाकून जाते ती म्हणलं ड्रायव्हर म्हटलं मला. मग एक दिवशी परत असंच मी मसवडला होतो. मसवड वरन गंगुरीच्या स्टँड वर बसलो होतो आपला संध्याकाळचा 10 वाजता. दारू बिरू पिऊन निवांत अक्षी आठवल म्हणलं आता लक्ष्य बघ वासर घ्यावा. मग ड्रायव्हरला मी फोन लावला. ड्रायव्हरला म्हणलं किती रुपयाला बैल द्यायचा? तर ड्रायव्हर म्हणलं 2-2.5 लाखाला 3 लाखापासून मागते. मी म्हणलं 3,60,000 रुपयाला बैल घेतो मी. असं आमचं व्यवहार होयला रातची 1 वाजली होती. व्यवहार चालू बोलणं असाय. ड्रायव्हरला म्हणलं आता यू एस आर द्यायला का सकाळी? तर ड्रायव्हर म्हणलं सकाळी तसं काय नाही. एकदा शब्द दिला का? दिला. सकाळी गेलो 21,000 एस आर दिलं. 25,000 एस आर दिला. परत माघारी आलो मग सोडला. भयाशने फोन लावला. भया म्हणलं असं असं वासर घेतलं या तुम्ही. भया आलं मग सोडला गेलो लेंगरेच्या मैदानात सयाजना सुंदर संगत पळाला. तर तासात घातला ड्रायव्हरनं मुरल्या ड्रायव्हरनं. मग तुम्ही भाई आम्हाला म्हणलं तासात गेला काय करायचं? मी म्हणलं राहू द्या गेला तर गेला. बघू आपण काय करायचं. आपण बैल न्यायचा आजच्याच घरी. त्याच दिवशी आम्ही अड्ड्यात आणला बैल घरी. अड्ड्यातनच भाई देखता तासात गेला तरी पण तुम्ही नाही. भाई आम्हाला म्हणलं तासात गेलाय बैल काय करायचं बाळू. म्हणलं तासात जाऊ द्या काय बिहू द्या बैल घरी न्यायचा आजच्याच. मग चालतंय म्हणलं. लगेच मग कासर कंड आम्ही घेतलं मैदानात. संध्याकाळी आणला बैल हिट आपल्या खालच्या घरी होता. खालच्या घरी आणून बांधला दोन्ही येड्या बाबराशनी. 8 दिवस काय जवळ येऊ देत नव्हता कुणालाच. 8 दिवस बादली पाण्याची ठेवली का चिप येणारच. लातन लातन डकोऱ्यानं कशा नाही दोन्ही कंड मारत.
म्हणजे त्याच महाराजा म्हणजे महाराज होतं का लागत महाराज होत समजच करायचं पायाखाली घ्यायचं समजच करायचं. कसं त्याला परत हातात आठवड्याभर परत असं हळूहळू गोंजरत 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 सवय लागली माझी. तर नव्या जागा वस्तीलाच तिथे बी होता आणि इथे एकदम गावात आल्यानंतर त्यात चार दोन माणसं ठराविकच इथं गावातली माणसं इकडे तिकडे फिरायला लागले आणि जरा शांत झाला माणसाळला. मग परत काय नाही परत आम्ही इथन मग 8-10 दिवस झाल्या भायांचा फोन आला आता मैदान कुठलं करूया पसरू आलं हाताव मी म्हणलं आले हाताव. मग त्यांनी एक बैल घेतला होता चांगला हरपळवाडीचा. पहिलं मैदान आम्ही केलं काटेवाडी काटेवाडी पहिलं बारामती काटेवाडी हरपळवाडी लक्ष घालून बारकवत वासरू लक्ष दोन्ही खांदी बाहेर नेऊन हरपळवाडी आत हानली. हनमेडा हनमडाईवर होता ह्याचा डोंबाळवाडीचा दोन्ही फेऱ्याला गाडी फायनलला ही राहिली अंतरानं. मग परत पाऊस आला मैदान झालं कॅन्सल म्हणजे फायनल फायनल झालं नाही झालं नाही फायनल. मग काय तिथन भयांच्या डोक्यानंच भयानी पैरा करायला सुरुवात केली. मग एक नंबर लक्षाचा पैरा लक्षाचा पैरा कधी झाला पहिल्यांदा काय झालं बल्माची लक्षाची गाडी चांगली विशेष पर एक नंबरची फायनल झाली असते. मग गाडी मारली बल्माची लक्षाची मानक्यानं बैजान फडके शेटच्या पेडगावला पेडगावला कुठा बऱ्यात मारली म्हणजे म्हणजे कोणच मारत नव्हतं त्याला ही गाडी बलमाची लक्षाची. हा मग आम्ही जेवढे मैदान केलं तर एक एक नंबर केलता. मग तिथं मारली गाडी भया मला म्हणलं बैल कुठला घालूया मी म्हणलं मोठा लक्ष घालायचा घालूया म्हटलं चालतंय घालूया म्हटलं. पाऱ्याचं मैदान पहिलं मैदान मोठं मैदान असेल 51,000 बक्षीस होतं पाऱ्याला. पाऱ्याला एकच नंबर केला गाडी दोन्ही लक्ष 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 पहिल्यांदा पळलं तर म्हणजे मोठ्या लक्षाला पण बैल लागत नव्हता म्हणजे त्याच्या जोगा पळणार. पहिल्यांदाच ह्या वासरू घातलं जोरात पळलं जोरात म्हणजे उत्तम भावाला मी म्हणलंच होत खाल्लं तेवढं वासरू काढून घ्या आणि परत तुमच्या पद्धतीने तुम्ही गाड्या ना तसे शेवटी आपल्यापेक्षा मोठे मोठा ड्रायव्हर आहे ना जुना माणूस आहे जुना माणूस. मग त्यांनी एकदा गाडी लागल्या त्यांच्या डोक्यानेच हानली ती काय गाडीच पळायची त्या गाडीचा काय विषय नव्हता. लक्ष लक्षाची गाडी धरत नव्हतं कोण काय विषय होता धरायच म्हणजे ती गावतच त्या अंतरच मोजाय गावत नव्हतं. तर आठवणीतलं मैदान लक्ष लक्ष तुमच्या म्हणजे तुम्ही लक्ष लक्षाची गाडी कधी कधी आणली नाही आणली तुम्ही लक्ष लक्षाची गाडी नाही आणली. मी बारक्या लक्षाची गाडी फक्त एक ते दोन ते तीन वेळा आणली असत माझ्यापाशी एवढ्या दिवस होता पण अजिबात नाही मी गाडी आणली. तुम्ही म्हणजे काय हाणण्याचं कारण म्हणजे न हाणण्याचं कारण काय विषय नाही काय ते आता दिलपा पळवायचा गाडी परत लक्षाचं पैर असल्या उत्तम भाव पळवायचा मग आपण काय हाणायची गरज आहे. आपण तर आपल्याला हाणतच होतो गाडी त्याचा काय विषय. लक्ष लक्षाचं किंवा तुमच्या आठवणीतलं मैदान कुठलं काय कुणाचं तुमचं म्हणजे लक्षाचं लक्षाचं मैदान होतं ना दोन्ही लक्ष लक्ष आठवणीतलं मैदान म्हणजे तुम्ही विसरू शकत नाही ते मैदान पेडगाव. पेडगावला कसं काय नियोजन होत कसं पेडगावला म्हणजे गाड्या कुठं निम्याच्या बी खालीच होत्या तर गाडी सुत वळून गेलती तिन्ही फेर म्हणजे माणसं आश्चर्य करत राहिली का त्यावेळेस आश्चर्य म्हणजे ती खाली खाल्ले 200-300 फुटात होत्या त्यावर ही गाडी निघून जात होती. नंबर टाकत होती का माघारी. हो नंबर टाकून सोडायच्या तयारीत सोडायच माघारी फिरविल तेव्हा यायच्या गाडी. ही गाडी चाललं वेगळा काळ लक्षात म्हणजे छोटा लक्ष तुम्ही आता पळ बघितला बरोबर पण दुसरं काय बघितलं की जेणेकरून तुम्हाला म्हणजे भाया म्हणलं का ह्या बैलाच कुठलंच म्हणजे अगदी त्याचा शिव काय सुद्धा त्यांनी बघितला सुद्धा नाही बैल कसला घेतलाय काय घेतलंय काय सुद्धा बघितलं त्याचं काय बघून घेतलं म्हणजे काय नक्की स्पीड बघून घेतला स्पीड बघून घेतला बैल तसा तो जवार जातीचा जवार जवार तोंडाखंड बघितला तर खिलार बियांबाट बघितलं तर जरसा आणि रंग बघितला तर त्याचा रंग ते पळायचा बी नाही बैल कशातच मोडत नव्हता. आताचा बकासूर आहे तसा पण हे जर तोंडलंय देख नव्हतं लक्षात. हा आता म्हातारा झालाय म्हणून ते शिंग बिंग उकरून त्यानं मोठी केली होती नाहीतर बारक्या पहिनीचं पोटू हारानच होत ते हरणासारखंच पोटू होत असं पाय असं का नाही त्याचं पाय कधी त्यानं असं चारी पाय असं कधी आता बाकीची बैल पळते असं असं स्प्रिंगतच बैल पळत त्याचं वर चांग कधी झालं हालत नव्हतं पायानच फक्त पाय तेवढं हालत होत म्हणजे अगदी मशीन असल्यासारखं मशीन असलं स्प्रिंग सारखाच बैल पळत एक सारखा. बायका माणसांना कधी मारत नव्हतं काय काय नाही कधीच नाही आजपर्यंत म्हणजे आता तुम्ही इतके दिवस तुम्ही सांभाळा पहिल्यांदा कोणा तुमच्या हातावाला का घरच्यांच्या समजेच आमच्या आला काय नाही बाय पोरांच्या आला पहिला
poranja. Și barca porga maza barca mota porga barca uti udi udi. Hmm. Ete așa ia să se tătărsească da. Hmm. Cârlet uita nu sta cârlet uita. Hmm. Dar bă morgea la băil tera să băil nevant băsai da cali. Mă lăxe ora mar ca ia ia sumpur pur dum ce de a ia gosul de la. Parta niu ie băsai deja. Cădi ca gîl. Cădi ne mota barca porga morgea la. Hmm. Cârman cali carnar singat pai de naran pur thalu uzi de la urgea na. Nu o să îndrăun pătrunul de. Mai sotă de cîți gurdo da. Ah, fezele te mătia tu măr ni pan mai da nătgea la gama mang manaiz nai. Tu mi Mumbai barată hi gawa zăzal. Mumbai la păi lânda na mang câte dacă din cîți gurdo 15 cîți gurdo digela. 15 cîți gurdo atas gîlu. Ia mag le doun 3 vârșe atas. Mi tau vălug te jadi vălug. Vălug vălug sam de uti mi păi la gîlu eski nai cagda. Nantar mag sobașet da plis par gawa sobașet. Par tabu shed manun hai tabu shed poppu shed tenchi vali ki jali samdenchi ti samdi parat mag hi pandar shed chi bhi olak hoti samd hota mhanje olkat hoti dilip shed hi samdi tadalis mahesh shed lai mai samd kon olkat nahi asa nahi mhanje jyaves tumhi mumbai la gela tyaves sagya top chi gadi kutli pad hoti sagya top mhanje mumbai la ta kas hi ekandi Mumbai e ca să Mumbai e ca să ai mai degrabă. Mumbai la așa țarăvi gări pălăt na. Așa și baba caie mut pălăt la așa gări că dis na erat. Păi li rat nu ți. Ata caie zale. Ata e în dehia zapai rata e singur te zapai rata e singur. Ti tot le tot zapai zale că mangti le gis na au hotea. Păi la să nu ți Mumbai la. Tum ce gări pălăt na. Tum ce gări zar mai jaba la ni marli. Tot tumi băi las bad la e. Tot le tot us na gheze na. Nevin gata, unde ne-ai zis că va putea nebea naș. Băile vândă. Ei, top și gări cutli poți A mi Mumbai la păi, lânda că ulta va gări poți duți. Pădle da, ușa, ies nu pătă. Băile care nu? Tența băile sundar. Sundar, ani. Sundar un bândă băile uita tența. Tu doamne, mă jucă, tu cum alăga uite gări. Ah, parat, ies nu mai ești, e cum mălai motia manu gări poți. Mălai motia bun poți duți. Mai jau pun noi tava tine ce cai voi ki voi ki na. Nu tia. Am tu mi pai lanta pun reset de gheala tava cutli gadi. Pun reset ca bagi atta gheilu mi ma gale pasa varsha. Tiski. Tava tine tu vajiran badal jmi handli. Vajiran badal. Hm. Te jau dinu tine ce. An te jau vajir badal jau dit tai garan vajir handla. Tu mis. Hm. Mumbai tia tu ni shire. Mumbai tia le shire tia tu ni le tra ye khai tia tu ni. Saga gitar char dum. Leșer te-a tăvânit lehi te-a, hiswa n-ar pădă valia sângă da lii mana. Părăt, sașeba hulie, ea tărșer tiza măp kada izne. Desă e jeși numai abu hurji gădi uti sașeba hulie mănun. Băi, lăbar kiți. Sang lii sa tara, nași ik jal na urangabat. Dâmb li ti gădi mă răi la, băi la anu na anu mă băi vădi. Sașeba hulie? Sașeba hulie. Sașeba hulie gădi gunul gău? Nai, nai. 3 vărși să lăg Mumbai. Cutlei mai jalal naz patur sangau, ake Mumbai vale nivi. 3 vârși cu nazi gaidi parali. Sa șaba vle gaidi parali. 3 vârși? 3 sezon parali Mumbai. 3 sezon cu nala gaul nai? Cu nala sodana. Fasune canbari kai tsuk zali. Tsuk huti ski? Bail sutana, abitana, tăr. Nai tarași gaidi rastel la gun. Maga kiti pălu de. Don tangi an maga sude. Ti gaidi don tangi an moru pălu de. Nicala le-a urit. Nicala la magi de uda, da, ja magă. Gadi, caiz care ai lagat, nu te gadi. Și tipul tău ca și el don tinui la mădiati. În părăt gadi, nu gadi, dar liga nu știi dur uneji. În diava pe și ubera, el a gătat, nu don tangia zantăr odut. Morle, don și putea don tangia zantăr ca de tigari. Sașa voli. Sașa voli. În întărmân tigari tinuri și paralele. Lei parali mi lei parali parat tai ce nai ca jebi vasha sundar je parali ti gadi dar li kunal shor ka nai aj parin gavlis na kunal nai parat ti gadi nai gavli kunal kunalas nai parat ti bahulya kami ala langai lagle te driver kun utu mi sutu sasha bahuli ho sasha bahuli gadi tum chalo sasha bahuli si gadi hm itli bailo te avarwadi ji samju pehlwan manun avarwadi jai te tinchi hm doni bailo lagat 3 varsh gavli nai gadi kunal ti hm parat es ke nai ka ga vasha sundar hm da pulcea subașet ci sarjeji gadi parada abușet ci lalea sangram ci gadi lei gadi hun gele te aplea ce mă ja apun s-o atta zuliu lele zuliu întâmi hana ha
आठवणीतलं म्हणजे अगदी जीवात जीव जीवातलं जीव असं एखादं मैदान म्हणजे जेणेकरून काय मुंबईचं बिनचोडचं कुठलं मारलं तुम्ही मैदान की खरंच बाबा म्हणजे तिथं अगदी मन जिंकलं सगळ्यांचं तुम्ही? म्हणजे तसं साश्या बाहुल्याच्या गाडी बबन केन्याची गाडी एक मुरबीला झाली. कुठं? मुरबीला. ती गाडी अशी होती साश्या बाहुल्याची, मुरबी जप्पाला लय होता आणि बबन केन्याचा भाऊऱ्या त्यानं नाशिकवरनं बैल आणला. तेव्हा गाडी पळत होती सिद्धार्थ दिलीप खानावकर कळंबोलीवाल्याच्या दिलीप शेठच्या नावा. गाडी थोडा हात कमी झाला का नाही थोडा तर तिथं गाडी तोंड काढायची आणि त्याच्या डायव आपण थोडी चालाकीने हाणली का आपली गाडी तोंड काढायची. असं ही देवदागडा पातूर चाललो. देवदागडाच्या पाक मोहर 10 फुटा पातूर, 10 फुटात मग काय आता म्हणलं अशी बी हरणार आहे नाही तर सामना तरी होणार आहे. काय नाही म्हणलं असं काय होईल ते होईल. ह्यो पाय उजवा काढला पोत्यात नंतर दांडीव ठेवला देवदागडापाशी हलव गाडी हानत हानत आणि फक्त उठलो देवदा सुत एक दोन कसा कसराभर राहिला साश्याचा शेपूट धरला आणि दोन्ही हातानं दाबला बैल असा शेपूट धरून उभा राहून मुरबीच्या मैदानात नुसतं सुत तोडलं तिथं गाडी सुत शिवलं थोडक्यात म्हणजे थोडक्यात म्हणजे नुसतं सुत तोडलं का विषय संपला. त्याचं मुंबईचं कसं आहे उजवीच्या गाडीने उजवीकडलं सुट तुटलं तर ती डावीच्या गाडीवर जात मग ती निकालाचा काय तर येत जे सुत तुडेल त्याला निकाला. ते ती गाडीत खरी झाली ड्रायव्हर म्हणजे आता हे ड्रायव्हर चे क्षेत्र म्हणजे अगदी जीवा उधारून खेळायचं माणसाला वाटतं की ड्रायव्हर आता एवढं पैसे छापतं याव द्यावं आता पण असं कधी अपघात वगैरे कधी काय पडलो की उंबरच्या मैदानात? उंबरच्या मैदानाचा काय विषय झाला म्हणजे तिथं लक्ष्यान वजीर होता छोटा लक्ष्यान वजीर. हा मुंबईच नाल तू सचिन भाऊ मी संतोष भाऊ हे त्यांची गाडीच होती. गाडी हाणायला आणलो तुम्हाला मग तिथं आल्यावर काय झालं गाडीत बसलो घटालाच घटाला बसलो ते जुद यटकातनच मोडलं मधनच मधनच मोडलं दोन्ही बैले दुईकडे झाली दांड्या खावल्या मातीत असं वर गेल तू लय वर वडत नेलं त्या घरा एवढं वडत नेलं असेल मला बैलाने बैलाने छकड उलट त्या पायाला तिडा पडला होता उजव्या मग तत् काढ धरली बैल काढलं परत इंजेक्शन मारली पण नाही काय मग परत दवाखान्यातच न्यायला लागलं अगदी बेशुद्ध बेशुद्ध म्हणजे बेशुद्ध नव्हतो तवा झालो परत 5-6 वाजता झालो बेशुद्ध बेशुद्ध. मग ते सचिन भाऊन संतोष भाऊन मला खराटला नेलं दवाखान्यात समज पैसे बिशे त्यांनीच घातलं घरची माणसं ही यूज तर समजली थांबली ती दुसऱ्या दिवशी मग मी सुदेव आलो तेव्हा माझ्यापासून गेलं सचिन भाऊन संतोष भाऊ सचिन शेटकर त्यांचा स्वभाव म्हणजे अगदी चांगले काय सांगतात त्यांच्याबद्दल एक नंबर माणसं आहेत जीवाला जीव देणारे दिला तर एवढ्या अडचणीच्या काळात कुठलं शेट थांबणार आहे. 2 दिवस थांबली दुसऱ्या दिवशी आमची घरची माझी माणसं यूज तर गेलं घरच्यानं कधी माहित पडलं नाही संध्याकाळी सांगितलं होतं फोन करून पण अगदी म्हणजे काही लोक म्हणतात ड्रायव्हरचा दुसरा जन्म झाला तिथं झालाच आपला म्हणजे शेट 2 दिवस थांबले सचिन नाही दुसऱ्या दिवशी आमची घरची माणसं तर म्हणजे आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी 4-5 वाजता मी सुदीव आल्यावर गेले म्हणजे जोपर्यंत सुदीव आला नाही तोपर्यंत तिथं होतं संतोष भाऊ दोघं होतं भाऊ दोघं बी होत आणि बाकीची पोरं त्यांच्या संघ समजी पंढर शेट तुमचं संबंध जवळ आले त्यावेळेस पहिली गाडी शेट कडून कुठली मारली तुम्ही शेटला पहिला गुलाल म्हणजे अगदी तुमच्याकडून पंढर शेट वजीरच्या बादलच्या गाडी मारला सोनार पाडा माध्या. हा नामांकित गाडी होती ते उसाटण्याला गाडी झाली उसाटण्याला माग पळत ती गाडी आमची टांग टांग्या बऱ्या मोर जाऊन उभा राहून 3 टांग्यान मारली ती गाडी होय. परत लक्ष्यजी बी मारली गाडी मोठा लक्ष्यजी फार्माता जपान दोन्ही होत तेव्हा मोठा लक्ष्यजी पण गाडी कोणाला ती बी मारली ते टिटवाल्याला मारली तो टायगर आजिवलीच्या बुवाचा वजीर होता त्याच्या मारली पंढर शेट आणि म्हणजे तुमचं नातं काय सांगतात काय नाही आपली ही गाडीच नातं दुसरं काय काय विषय नाही असं आपलं गाडी बैलावूनच ओळख झालेली आणि हे हायच आहे दुसरं काय आपलं येणं जाणं बोलणं चांगलं बसणं बोलणं. मुंबईला सगळ्यात मोठं बक्षीस कुठं भेटलं तुम्हाला? सगळ्यात मोठं बक्षीस मला खिडकालीला भेटलं होतं. काय भेटली? 1 लाख रुपये त्या काळात बक्षीस दिल तुम्हाला 20-22 वर्षापूर्वी 22-23 वर्ष झाले असतील त्या
काय ती माहिती कसं होतं काय सशा बाहुल्याला गाडी का हो म्हणजे रतन शेठ साहेब नंबर आपलं गुड्डी रतन म्हात्रे त्यांची गाडी त्यांच्या गाडीला बी गाडी कोणाला मरत नव्हती त्यांची बी आणि देसाईवाल्याची गाडी मरत नव्हती कोणाला ह्या दोघा शिरे जुळे आणि मग ही देसाईवाल्यासनी त्यांची गाडी महाराजी मी देसाईवाल्याची गाडी टाकली होती त्यांनी रतन शेठनं मग तिथं आम्ही डावीनं शर्यत केली तुम्ही कोणाकडे होता विष्णू मायाकडं विष्णू माया सशा बावली म्हणजे एस के नाही कशाच घरी राहायचो त्या काळात आणि पण गाडी हा नाही कुठे जाय तस मग तिथं ती गाडी हाणली होती तर ती लय आठी तट्टी शर्यत झाली तिने ही मुरब्बीजी एक नाही तर मग बाकीच्या नाही ते एवढ्या आठी तट्टीच्या म्हणजे तुम्ही पण मुंबईत माणसं जपून होता की जेणेकरून आता समजा जर ह्यांच्यातल्या ह्यांच्यात तुमचा संबंध सचिन शेठचा पण संबंध पंढर शेठचा पण संबंध तुमचं मग ह्यांच्यातल्या ह्यांच्यात कधी शिर्यत लागली का कधी लागली नाही पण ह्यांची आता सचिन भाऊची म्हणजे शर्यत आपण आधीच तुमची गाडी हाणायचं असेल तर सांगतो म्हणजे तुमची गाडी हाणाय तुम्ही माझ्या ह्यांच्याकडे आला तर बाबा ही चार माणसं आपली आहे ती ह्या चार माणसांसंग शर्यत राहिली तर मी तुमच्या गाडीवर बसणार दोघाच्या बी गाडीवर बसणार नाही आपलं स्पष्ट सांगणं असतं मग शी पण तुम्ही म्हणजे दोन्ही पण दोस्तच कोणाला नाही म्हणायला आपलं आपण मोहर स्वतः उभी राहून बघायचे शी आपण केलं पंढरशेठ ना बुलेट दिली कुठल्या मैदानात दिली बुलेट आत्ता दिली गेल्या वर्षी माग दिली नव्हती परत मी बी गेलो नव्हतो मुंबईला परत बादलची ती काय गाडी पळत नव्हती मग परत मला बोलवलं मी गेलो ते ह्याला गेल तो कर्जतकड मैदान काय त्या मैदान शेलूला गेलो तिथं पहिली शर्यत जिंकली दुसरी बी जिंकली दोन झाल्या गेल्या ना दोन्ही दोन बऱ्या बादल पळाला बादल आणि सुंदर एकदा पळाला बादल आणि भारत एकदा पळाला परत तिसरी शेजारत आमची मथुर संघ झाली मथुर आणि मॅगी होता आणि बाल भारत आणि बादल होता बादल बाहेरनं मी गाडीवरनं उतरल्यास बादल डावीनं कधीच पळाला नव्हता निपत्याशी मग मला म्हणलं आता अशाची गाडी जमते आपली शेट म्हणलं काय करायचं मी म्हटलं आणा नथनीला रशी हातातली नथनी घेतली आणि घातला बादल बाहेरनं डावीनं आणि मथुर संघ शर्यत होती मथुर मॅगी संघ खाली ना आम्हाला दोन टांग दीड दोन टांग काढलो त्या गाडी मोर स्वतःच जाऊन स्वत तोडलं होतं आपण पण त्यांनी सामना केली ती काय मोठी माणसं आहेत मोठ्यांचे शर्यत कशी का होईना त्यांची त्याच्या आपण आपलं गाडी हाणायचं काम करायचं गाडीतनं उतरायचं आणि बाजूला कोणाच्या भानगडीत पडत नाही आपण ते स्वतःचं आणि ते देवाचं आणि ते याचं झेंड्याचं तिथे पाणसान आणि मालकाने बघायचं आपण काय गाडी हाणून विशेष आपण मग ती गाडी आल्यानंतर हाणल्यानंतर दोन तीन शर्ती झाल्या त्या दिवशी शेलूला मला मग दुसऱ्या दिवशी हापेला बोलवून घेतलं बुलेट लगेच घेऊन दिली बुलेट दिली 1,00,000 रुपये दिलं आलो आपण बुलेट पैसे घेऊन घरी बुलेट 1,00,000 रुपये दिलं घरी आता तुमच्याकडे कुठली कुठली वासर आहे का उभे काय मल आहे साजन थायमन कुठे घेतला तुम्ही हे भयाशनी घेतला होता बैल भयांची बैल होती आपल्याकडे आता बंदीत 2 वर्ष डंबरू होता सोन्या दुसरा लक्ष्या म्हणून दुसरा बांडा एक होता हियोग अशी 3 वासर बैल होता ती बैल हियोग बैल जरा लिंबावर धडकला होता कमी आलता मग भया म्हणलं हिओ बी इकून टाकूया म्हणलं हिओ राहू दे आम्हाला आपलं म्हटलं दिला भयाने आपल्याला आपण आपला घेतला त्याच किमतीला घेतलाय भयांच्याकडे त्याची लई फायनल झाली आता ह्या 2 वर्षात थायमन अगदी बाळू ड्रायव्हरचं नाव आता थायमनच्या नावानं पुकारलं जातं थायमन म्हणल्या बाळू ड्रायव्हर ओळखलं जातं तुम्हाला कुठल्या आता ह्या मैदान सातारा भागात कुठं पण असं थायमन म्हणले बाळू ड्रायव्हर आलं वाटतं तर थायमन कुठं कुठं फायनल मारला आता लई मारले फायनल त्यानं त्याची 100-150 ओव्हर फायनल झाली असतील या 2 वर्षात 2 वर्षात होय मैदान सुरू झाल्यापासून होय बारीक तिकडच्या तिकडच्या गावात आणि लय ते वासर घेऊनच पळाला मी वासर भरपूर शिकवली वासर लय शिकवली बारक्या वासराशनी घेऊन पळाय दोन्ही खांदी शाना दोन्ही खांदी कडन आतनं कुठनं बी घाला वासरू कसलं बी इधर असू द्या काय नाही त्याचं टेन्शन त्याच्यामुळेच त्याचं नाव लय झालं वासरा म्हणजे आपल्या
गोर गरिबांच्या वासराशनी ज्यांना आपलं चांगलं रेगर उपल लावले प्रत्येकाला शिकवलं गुरु झाला मग थाय म्हणजे गाडी कधी कधी आणली तुम्ही थाय मालचे हां तुम्ही ड्रायव्हर कोण नसलं तर मी सांगतो तुम्ही जास्त गाडी आता जास्त हानत नाही गाडी मी जशी येळ आल्यावर हाणायची लागती की जास्त नाही बसत आता मुंबईला बोलवलं तर हाणणार गाडी होय त्या दोन गाड्यात लय माझी ती दोन गाड्यात माझी म्हणजे तुम्हाला घाटावल्या शर्यती आपल्याला आवडते का मुंबईच्या घाटावल्या बी समध्याची आवड पण दोन गाड्यात लय परफेक्ट राहत परफेक्ट हा बाजूची गाडी हळूच बघायची नाही घासून गाडी देवापातूर असली ना देवापातूर तर मी असं तोडलं म्हणून समजायचं गाडीला गाडी ठसून असल्या ना दोन्ही तर देवापातूर गाडी अस दोन्ही म्हणजे आपली गाडी जास्त माग नसली तेवढ्यात ती असली तर तेवढ्या पाना 100 फुटात मी सुतुरतो म्हणजे निकालाच्या वेळेस तुम्हाला जे तुमचा हात बसला एक प्रकारचं की जवळ गाड्या आता असं पण आपण म्हणजे घासून आहे सामान होण्यापेक्षा काय सामना तरी करणार नाही तर सुत तरी तोडणार सुत तोडणार 100 एवढं दोन गाड्यातला लय अनुभव काय म्हणचा आठवणीतलं मैदान एखादं काय सारी आठवणीतली जायची समधी वासर जिथं नव वासर घेऊन फायनल राहील तेव्हा आठवणीत राहतो की पहिल्याच आड्याला बैल घातला आणि पहिल्याच आड्याला गुलाल राहिला म्हणल्या तशी लय त्याची आठवणीतली आहे ती आता सगळ्यात मोठी गोष्ट ड्रायव्हर तुम्हाला ही अशी बोलायची आहे मला की कित्येक लोकांचा फोन येत होत की आम्ही बैल विकतोय म्हणजे बैल विकायची ती बाबा तुमच्या चॅनलला टाका बैल माझा वासर विकायचा मी म्हटलं का काय विषय झाला बैल विकाय का विकताय बैल किंवा वासर काय विकताय तुम्ही आता नवीन नाद केलाय तर काय विकताय तर म्हटलं वायदी द्यायला परवडत नाही वायदी वायदी जी रीत नवीनच पडली वायदी यायला परवडत नाही म्हणलं वायदी 5,000-10,000 वायदी बैलाला खर्च वेगळा खर्च घेऊ द्या म्हणजे येणं जाणं घेऊ द्या पण वायदी जर 10-15,000 वायदी यायची म्हणलं तर शेतकऱ्याची वासरू शिकायची कधी आणि गरिबांचा नाद कसा गरिबांना करायचा ह्याच्या विषयी काय हे मोठ्या बैलवाल्यांनी सवय लावली वायदीमुळं खरोखर गरिबांना नको वाटायला बैलगाडी क्षेत्रच नको ह्या विषयी तुम्ही काय बोलचाल वायदेविषयी ते येणं जाणं घेणं बरोबर आहे पण हे लय वायदे घेणं बरोबर नाही शेतकऱ्याची वासर कधी शिकायची नंदीला जर पळवा नंदीनं वायदे घेणं म्हणजे चुकी जाय ती ड्रायव्हर आता हे क्षेत्र तुम्ही 30 वर्ष बघताय बघा 30-25 वर्ष जर बघत असेल तर जिंकल्यानंतर ना हरल्यानंतर जिंकल्यानंतर हळूहळून जाऊन किंवा हरल्यानंतर काय म्हणजे ह्या विषयावर काय बोलता तुम्ही लय जर पळायला लागलं म्हणून लय बी गर्व येऊ द्यायचा नसतो ह्या नादात आणि हरलो म्हणून बी पाक नाराज होयच नसत दोन्ही बाजू सहन करणाराचा ह्यो नाद काय हार बी पचवता आली पाहिजे आणि जीत बी पचवता आली पाहिजे लय गर्व करील त्याचा गर्वाचं घर खाली समजा आता लय काय काय गडे जिकलं का दंठा पाडणं हे करणं शेला ही गर्व झाला रावणावान जास्त त्यामुळे त्या गर्वाचा काय उपयोग नसतो समध्या बाजू धरून चाललं गर्व बी आला पाहिजे तेवढ्या पुरता हरलं तरी बी शांत मनानं मरल्या मैदानात आपण करू असं नाही असं करून बाबा नियोजन करून गाडी राहिली पाहिजे ह्या डोक्यानं समध्यानं खेळलं पाहिजे मला डोक्यानं चाललं तर हे नाद आहे टिकून राहतो गर्व करणारा म्हणजे गर्व करणारा पळतो का बैल पळतोय बैल पळते ती का जी गर्व करतोय ती पळतोय त्याला बैल पळतोय मग गर्व कोणी केला पाहिजे बैलाचा बैलानं आपल्या जिकलं ही अभिमान वाटू दे की पण असा उत्मात करण्याचा अभिमान नसावा आलं का लक्षात तुमच्या बैल पळतोय आपला बैल आपल्याकडे माणसं मोर्ची कशाने बघते चांगल्या भावने आयले ह्या माणसाला बैल लय पळतोय माणूस चांगला आहे त्या माणसानं जर असं गर्वानं छती काढून गेल तर माणूस काय म्हण आयला लय फुगी राहिले बैल पळतोय पण त्याचा काय उपयोग नसते माणसानं एक नंबर केला तरी बी ओळख दिली पाहिजे मार खाल्ला तरी बी ओळख दिली पाहिजे तर ह्यो नाट्य गुण राहतो आता काय काय ड्रायव्हर बरं काय विषय काय होतं माहिती का एखाद्याचा बैल जास्त पळत असला तर मधनच कुठं दगड मारणं कुठं बैलाला जाडवणं ह्या गोष्टी लय प्रकार आहेत आपल्या बैलाला बी हाणलं होतं गेल्या वर्षी आपण कोळ्याला घ्यायला गेलतो याच्या मैदानाला वाटेगावच्या वजीरची गाडी न्हावीच्या गेल्या वर्षी नाही पडल्या वर्षी आदत वासरू होत आपलं त्या वाटेगावला गेलतो आणि तिथं गाडीनं आपल्या गटाला गाड्या चांगल्या काढल्या शिमीला गाडी कडन आली ऊसात ऊसात ऊसाकडला उभा राहून ढेकाळा घातलं होतं वासरायला आपले अशी खुडील माणसं लय आहेत काय ह्यांचं काय होईल बैलासनी दगाड घालणार त्याला का वासूक लागणार नाही
काय ते शंकराचा नंदी आहे. माणसाला धारणा छतीला तुला लय रागीत होत. बैलाला कशाला करता? बैलाला दगड मारून परत नाद त्यानं नाद पण करू नये. कुणाच्या बैलाला दगड मारणं हे खरंच चुकीचं आहे. आणि एखाद्या बैलाला दगड मारून जित्राव मुख्या जित्रावाला मारून काय पेटणार तुम्हाला? तर तुमची दुश्मनी आहे तर तुमच्या ह्याच्यात नाही करा, पण बैलाला मारू नका कुणाच्या. तर धन्यवाद.